क्या है, का है, विषय का है? बघा, बबनराव घोलप यांच्याविषयी आपण जो प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर माझ्याकडून मी एवढंच देऊ शकतो की बबनराव घोलप हे गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त का शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. अनेक वर्षाचे आमदार मंत्री राहिलेले आहेत, उपनेते म्हणून काम करतात. नाशिक जिल्ह्यामधले शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. आता तुम्ही ज्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या दाखवत आहे की त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्या प्रकारचं एक पत्र नक्कीच पाठवलेलं आहे की मला उपनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. शेवटी हा निर्णय आणि निकाल घेण्याचा अधिकार हा शिवसेना पक्षप्रमुखांचा असतो. आपल्याला माहीत असेल 5 वर्षापूर्वी बबनराव घोलप यांना आपण शिर्डीतून लोकसभा उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी प्रचाराला सुरुवात ही केली पण त्यानंतर काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या, त्यांच्यावर ते खटला दाखल झाला आणि त्याच्यामुळे त्या खटला संदर्भात काही निकाल लागले, त्याच्यामुळे त्यांना त्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. पुन्हा ह्या वेळेला त्यांना उद्धवजींनी नक्कीच सांगितलं होतं की आपण पुन्हा एकदा शिर्डीसाठी आपला विचार करतो तुम्ही कामाला लागा. आणि त्यानंतर त्यांचे असं म्हणणं आहे की बाबा नक्की काय भूमिका आहे पक्षाची किंवा काय त्या संदर्भात ते असते मला भेटते. भाऊसाहेब वाघचौरे यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, खरं आहे. भाऊसाहेब वाघचौरे यांनी पक्षात प्रवेश केला याचा अर्थ त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे का, अधिकृतपणे निवडणुका जाहीर झाल्यात का, तसं काही नाही. ते काहीतरी एक थोडं गैरसमज आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा तपास करण्याची गरज पडते त्या मतदारसंघामध्ये. बाकी पक्ष जागेवर आहे, पक्षामध्ये कोणती गडबाजी नाही. त्या भागामध्ये नवीन संपर्क प्रमुखाची नेमणूक पक्षप्रमुखांनी केलेली आहे, सुनील शिंदे यांची. आणि आज काल रात्री माझं बबनराव घोलप यांच्याशी चर्चा झाली. आज ते मुंबईत भेटायला येत आहे, एवढंच माझ्याकडे माहिती आहे. नाराजी दूर करण्यात तुम्हाला यश येईल असं वाटतं? त्यांनी नाराज का व्हावं, इतकाच जुने पक्षाचे आमचे सहकारी आहेत ते. ते आमदार होते, त्यांचे चिरंजीव 2 वेळा आमदार झालेले आहेत. पक्षामध्ये नाराज का व्हावं, ते अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या कन्या नाशिकच्या महापौर झालेल्या आहेत. पक्षानं प्रत्येकाला काही ना काहीतरी आपल्या ऐपतीनुसार दिलेलं आहे ना. तसं घोलप कुटुंबांना सुद्धा सातत्यानं काही ना काही मिळत राहिलेलं आहे. आणि घोलप कुटुंब हे काय शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. ते स्वतः बबनराव नाना असतील किंवा त्यांचे चिरंजीव योगेश घोलप असतील, त्यांच्या कन्या नयना घोलप असतील, हे सातत्यानं शिवसेनेच्या आणि सत्तेच्या शिवसेनेच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या पदावर त्यांनी काम केलं आणि ते त्याबाबतीत अत्यंत कृतज्ञ असतात, मी पाहिलेलं आहे. मला माहीत आहे, मला त्याविषयी माझ्याकडे जी काय माहिती आहे ती मला मी सांगितली. साताऱ्यामध्ये परिस्थिती थोडीशी अजून बिकट होताना दिसते, तिथे इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली. कशामुळे झालं असं विचारतो, नाही काय झालंय सांगा. दंगल सदृश्य परिस्थिती दिसून येते. मराठा आंदोलन त्याला जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला की साताऱ्यातली परिस्थिती का बिघडली, जालन्यातली परिस्थिती का बिघडते, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन का पसरत आणि पेटत चाललेलं आहे. त्याचं कारण सरकारची निष्क्रियता, सरकार गोंधळलेलं आहे. सरकार G20 जाऊन मेजवान्या झोडत आहे, बरं का. G20 जाऊन मेजवान्या झोडत आहे, त्याच्यापेक्षा सरकार जालन्यात गेलं असतं.
तर या दंगली पेटल्या नसत्या. आज माझ्या माहितीप्रमाणे सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्यातून काय साध्य होणार? चर्चा करा, सूचना घ्या. पण मूळ प्रश्न जो आहे, जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या निमित्तानं सकल मराठा समाजाकडच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ठिणग्या पडत आहेत त्या कशा शांत करता येतील. प्रत्येक समाजाला आता आपला वाटा हवा आहे. महाराष्ट्र हा जात आणि धर्म याच्यामध्ये फाटू नये, यासाठी एका सक्षम आणि स्थिर बुद्धीच्या सरकारची गरज आहे. अजित पवार काल कोल्हापुरात म्हणाले, आमच्यावर कामासाठी दबाव होता, कामं पूर्ण करण्यासाठी. मग जालन्यामधलं आंदोलन संपवणं, राज्यातलं आंदोलन संपवणं हे तुमचं काम नाही का? तुमच्यावर कोणत्या कामासाठी दबाव होता? जालन्याचं आंदोलन ईडी सीबीआय संपवणार नाही. साताऱ्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ईडी सीबीआय येणार नाही, हे तुम्हालाच करावं लागेल ना. बोलिये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे एवढ्याला सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. विधानसभा अध्यक्षांनी एव्हाना ही सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. पण घटना असेल, संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम सगळे धाब्यावर बसून हा इतका उशीर केला जातो. अभी आप बोले क्या आपका है? सर, बबन राव नाराज नजर आ रहे हैं. कौन? बबन राव नाराज नजर आ रहे हैं. हाँ, इतका उशीर केला जातो. अभी आप बोले क्या आपका है? सर, बबन राव नाराज नजर आ रहे हैं. कौन? बबन राव नाराज नजर आ रहे हैं पार्टी से. वाक्चुअली इनके बीच में कोई जंग छिड़ी? कोई बात नहीं है. बबन राव गौरव जी अभी मुंबई में आ रहे हैं. भवन राव गोलप हमारे साथी है, सीनियर साथी है, 50 साल से पार्टी में है. भवन राव गोलप ने 5 बार विधायक रहे पार्टी के, मंत्री रहे पार्टी के. उनका बेटा भी एमएलए रहा, विधायक रहा है. उनकी बेटी भी नासिक की महापौर रही है. तो नाराज होने का कारण क्या है? हमने 5 साल पहले उनको शिरडी से लोकसभा की उम्मीदवारी घोषित की थी, लेकिन कोई लीगल प्रॉब्लम्स आ गई, इसलिए उनको पीछे हटना पड़ा. उसमें पार्टी का क्या दोष है? ठीक है सर, सतारा में एक बार फिर दिखा गया, दो गुटों के बीच आगजनी हो गई है, तनावपूर्ण माहौल है सतारा का, कैसे देखते हो चुनाव से पहले ये सब? ये होगा ना, हमने तो पहले भी कहा था कि चुनाव से पहले पूरे महाराष्ट्र में नहीं, पूरे देश में दंगे करवाए गए लोग. चुनाव से पहले महाराष्ट्र नहीं, पूरे देश में लोग दंगे करवाना चाहते हैं, जात के आधार पर, धर्म के आधार पर, और उसकी शुरुआत ये लोगों ने कर दी. महाप्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. काल ते G20 होते, काल ते G20 होते, आज ते भीमाशंकरला आहेत. मी ते तीर्थयात्रेत अडकलेले आहेत ना. तीर्थयात्रा, यंत्र, तंत्र, मंत्र, जादू, टोणा. राहुल गांधी कह रहे हैं कि बीजेपी को हिंदुत्व से कुछ लेना नहीं, ये सत्ता के लिए कुछ भी कर सकते हैं, किसी हद तक भी जा सकते हैं. राहुल गांधी की ये जो इंटरव्यू है वो मैंने कल देखा. पेरिस के एक यूनिवर्सिटी में उनको बुलाया गया और उनसे बातचीत की गई. राहुल जी ने कहा है कि भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व से कोई लेना देना नहीं है, ये सब सत्ता का खेल है. देश के लोगों को भी यही लगने लगा है, सिर्फ दंगे करवाना, जात के, धर्म के आधार पर लोगों को दूसरे से तोड़ना, आग छिड़कना सब जगह पे, इंडिया का भारत करना, ये हिंदुत्व नहीं है. उसे हम हिंदुत्व नहीं मानते. हिंदुत्व एक संस्कार है, हिंदुत्व एक संस्कृति है, हिंदुत्व एक सनातन ऐसा धर्म है जिस धर्म ने हमेशा एक प्रोग्रेसिव मार्ग का स्वीकार किया है, सुधारणावादी मार्ग का स्वीकार किया है. ये धर्म सभी को साथ लेकर आगे बढ़ता है और ये धर्म डेमोक्रेसी को मानता है, लोकतंत्र को मानता है. अगर ये सब कुछ आपने ख़त्म कर दिया है तो हिंदुत्व के ऊपर बात करने का आपको अधिकार नहीं है.
ये अगर राहुल गांधी जी कहते हैं तो उसके ऊपर भारतीय जनता पार्टी ने एक चिंतन बैठक करनी चाहिए।